शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करण्यासाठी गेलेला तरुण शेतकऱ्यास शॉक लागून मृत्यू झालाय. देवळा तालुक्यातील दहिवड गावात घडलेली ही घटना. महेंद्र उर्फ बारकू शंकर वाघ वय 32 असे मृत शेतकऱ्याचे नाव असून देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शव विच्छेदन करण्यात आले. आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्याकरता गेला असता शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जागर जनस्थानसाठी बाबा पवार, देवळा.